तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या डेफिनेशन्स आणि लॉज पाठ करून घेण्यासाठी मी एक पाऊल पुढे टाकतोय आणि या माध्यमातून तुमच्या डेफिनेशन्स आणि लॉज पाठ करून घेणे यासाठी एक छोटीशी मदत म्हणून मी ही एक सिरीज सुरू करतोय की ज्यामध्ये प्रत्येक चॅप्टरमध्ये ज्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आणि स्टेटमेंट्स आहेत ते मी एकत्र केलेत, ते मी वाचून दाखवतोय आणि हे तुम्हाला फक्त नेहमी नेहमी ऐकायचे आहेत. हे जर तुम्ही परत परत ऐकलेत तर काही दिवसांमध्ये तुमच्या त्या डेफिनेशन्स आणि स्टेटमेंट सर्व पाठ होऊन जातील. म्हणजे तुमच्या पाठांतरामध्ये मला काहीतरी भाग घेतल्याचा आनंद मिळवता येईल आणि तुमचे पाठांतर होण्यासाठी ही माझी छोटीशी मदत तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल असा मला विश्वास आहे. म्हणून तुमचं काम असेल की ही जी सिरीज आहे की ज्याच्यामध्ये मी डेफिनेशन आणि लॉ एकत्र करतोय प्रत्येक चॅप्टरचे, ती सिरीज नेहमी नेहमी पाहत रहा. जेव्हा तुम्हाला बोर झालं असेल अभ्यास करताना तेव्हा मोबाईलमध्ये आपला हा व्हिडिओ लावून टाकायचा, एक एक डेफिनेशन ऐकत बसायची. असं नेहमी नेहमी जर तुम्ही ऐकसाल तर कालांतराने तुमच्या सगळ्या डेफिनेशन पाठ होतील आणि डेफिनेशन स्टेटमेंट जर पाठ असतील तर ते तुम्ही जशीच्या तशी पेपरमध्ये लिहिसाल, तुमचा मार्क कटणार नाही. कारण की डेफिनेशन जर तुम्ही चुकीची लिहिली किंवा स्टेटमेंट जर तुम्ही मनाचे वाक्यात तयार करून लिहिलं तर तुमचे मार्क जातात हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून योग्य पाठांतर झालंच पाहिजे, परफेक्ट तुमचं असलंच पाहिजे, यासाठी काही गोष्टी पाठच कराव्या लागतात आणि म्हणून मग ते पाठांतर होण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न. ओके, या डेफिनेशन जर तुम्ही नेहमी नेहमी ऐकलात किंवा ऐकसाल तर मी केलेली मेहनत कामात आली असं मला वाटेल. ठीक आहे, आपण आता डेफिनेशन्स फक्त वाचतोय, मी ते एक्सप्लेन करत नाही आहे, हां फक्त वाचतोय, तुम्हाला ते पाठ करायचे आहेत. फर्स्ट डेफिनेशन इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. द अँगल डिस्क्राइब बाय रेडियस वेक्टर ॲट द सेंटर ऑफ द सर्क्युलर पाथ इज कॉल्ड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर वेलॉसिटी, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ टाइम इज कॉल्ड अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर ॲक्सलरेशन, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ टाइम इज कॉल्ड अँग्युलर ॲक्सलरेशन. अँग्युलर स्पीड, द अँगल डिस्क्राइब बाय रेडियस वेक्टर पर युनिट टाइम इज कॉल्ड अँग्युलर स्पीड. अँग्युलर रिटार्डेशन ऑर निगेटिव्ह अँग्युलर ॲक्सलरेशन, द निगेटिव्ह रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ टाइम इज कॉल्ड अँग्युलर रिटार्डेशन ऑर निगेटिव्ह अँग्युलर ॲक्सलरेशन. रेडियल ॲक्सलरेशन ऑर सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन, अँड ॲक्सलरेशन विच इज डायरेक्टेड अलॉंग रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्क्युलर पाथ इज कॉल्ड सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन ऑर रेडियल ॲक्सलरेशन. Tangential acceleration, an acceleration which is directed along the tangent to the circular path is called tangential acceleration. Real force, a force whose origin is known is called real force, or a force which arises due to some kind of interaction is called real force. Imaginary force or pseudo force, a force whose origin is not known is called imaginary force, or a force which arises due to accelerated frame of reference is called imaginary force, or a force which does not arises due to any kind of interaction is called imaginary force. Centripetal force, a real force which is directed along radius and towards the center of the circular path is called centripetal force. Centrifugal force, an imaginary force which is directed along radius and away from the center of the circular path is called centrifugal force. Uniform circular motion, the motion of the object along circumference of circle with constant speed or constant angular velocity is called uniform circular motion. Non-uniform circular motion, the motion of the object along circumference of circle with changing speed
और चेंजिंग एंगुलर वेलोसिटी इज कॉल्ड नॉन यूनिफॉर्म सर्कुलर मोशन. फ्रिक्शनल फोर्स, इट इज द फोर्स जनरेटेड ड्यू टू कॉन्टैक्ट ऑफ टू सर्फेसेस दैट स्लाइड्स अगेंस्ट ईच अदर. बैंकिंग ऑफ रोड, द अरेंजमेंट ऑफ कीपिंग द सर्फेस ऑफ द रोड इनक्लाइन टू द हॉरिजेंटल एट द टर्न इज कॉल्ड बैंकिंग ऑफ रोड. एंगल ऑफ बैंकिंग, द एंगल मेड बाय इनक्लाइन रोड सर्फेस विद द हॉरिजेंटल एट द टर्न इज कॉल्ड एंगल ऑफ बैंकिंग. कोनिकल पेंडुलम, अ पेंडुलम हुज पॉइंट मास परफॉर्म्स यूनिफॉर्म सर्कुलर मोशन इन हॉरिजेंटल प्लेन एंड सस्पेंशन स्ट्रिंग मूव्स अलोंग द सर्फेस ऑफ राइट सर्कुलर कोन ऑफ वर्टिकल एक्सिस इज कॉल्ड कोनिकल पेंडुलम. पीरियड ऑफ कोनिकल पेंडुलम, द टाइम रिक्वायर्ड बाय द बॉब ऑफ कोनिकल पेंडुलम टू कवर वन सर्कुलर पाथ इज कॉल्ड पीरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. फ्रीक्वेंसी ऑफ कोनिकल पेंडुलम, द नंबर ऑफ सर्कुलर पाथ कवर्ड बाय द बॉब ऑफ कोनिकल पेंडुलम पर यूनिट टाइम इज कॉल्ड फ्रीक्वेंसी ऑफ कोनिकल पेंडुलम. वर्टिकल सर्कुलर मोशन, द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अलोंग सर्कमफरेंस ऑफ सर्कल इन वर्टिकल प्लेन इज कॉल्ड वर्टिकल सर्कुलर मोशन. कंट्रोल्ड वर्टिकल सर्कुलर मोशन, द वर्टिकल सर्कुलर मोशन इन विच स्पीड इज केप्ट कॉन्स्टेंट और स्पीड इज नॉट कंट्रोल्ड बाय ग्रेविटी इज कॉल्ड कंट्रोल्ड वर्टिकल सर्कुलर मोशन. मोमेंट ऑफ इनर्शिया और रोटेशनल इनर्शिया, द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल ऑफ द बॉडी एंड इट्स स्क्वेयर ऑफ डिस्टेंस फ्रॉम एक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दैट बॉडी अबाउट दैट एक्सिस ऑफ रोटेशन. रेडियस ऑफ गायरेशन, द डिस्टेंस बिटवीन एक्सिस ऑफ रोटेशन एंड द पॉइंट एट विच होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सेंट्रेट सो एज टू पजेस सेम मोमेंट ऑफ इनर्शिया इज कॉल्ड रेडियस ऑफ गायरेशन. पैरेलल एक्सिस थ्योरम, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी ऑब्जेक्ट अबाउट एनी एक्सिस इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ पैरेलल एक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास एंड प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी एंड स्क्वेयर ऑफ द डिस्टेंस बिटवीन द टू एक्सेस. मैथमेटिकली IO इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेयर. परपेंडिकुलर एक्सिस थ्योरम स्टेटमेंट, द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ प्लेन लैमिना ऑफ अ प्लेन लैमिना पाहिजे ते ऑफ अ प्लेन लैमिना अबाउट अ परपेंडिकुलर एक्सिस इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्यूचुअली परपेंडिकुलर एक्सिस इन द प्लेन ऑफ लैमिना एंड इंटरसेक्टिंग एट अ पॉइंट वेयर परपेंडिकुलर एक्सिस कर्व्स द लैमिना. मैथमेटिकली IZ इज इक्वल टू IX प्लस IY. देन एंगुलर मोमेंटम, द प्रोडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी एंड इट्स एंगुलर वेलोसिटी इज कॉल्ड एंगुलर मोमेंटम. और मोमेंट ऑफ लीनियर मोमेंटम इज ऑल्सो कॉल्ड एंगुलर मोमेंटम. टॉर्क, द मोमेंट ऑफ फोर्स इज कॉल्ड टॉर्क और द टेंडेंसी ऑफ फोर्स टू रोटेट द बॉडी इज कॉल्ड टॉर्क. टॉर्क कैन ऑल्सो बी डिफाइन एज इट इज द प्रोडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया एंड एंगुलर एक्सलरेशन ऑफ द बॉडी. देन कॉन्जर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम, हे स्टेटमेंट सगळ्यांना माहिती आहे. स्टेटमेंट इज, इफ नो एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट्स ऑन अ मूव्हिंग बॉडी देन इट्स लिनियर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, आणि कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं स्टेटमेंट पण त्याच सारखंच आहे. स्टेटमेंट इज, इफ नो एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क ऍक्ट्स ऑन अ रोटेटिंग बॉडी देन इट्स अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. एवढ्या सगळ्या डेफिनेशन्स या चॅप्टरमधले आहेत.